सन्मान्य सदस्यांनी काही वस्तुस्थिती सभागृहात समोर आणली आहे ही केस खरी आहे की त्या समितीने दहा लाख रुपये मागितले निगोशिएट करून आठ लाखात मान्यता दिली आणि मग त्यानंतर ट्रॅप करून त्यांना पकडलं त्यांच्यावर कारवाई देखील झाली एवढंच नाही तर खालच्या सभागृहातले एक सदस्य आहेत यांना इलेक्शनच्या पिटीशनमध्ये जात पडताळणी करता दोन कोटी रुपये मागितले त्यामुळे या जात पडताळणी समित्या भ्रष्टाचाराचा आगार चाललेला आहे आणि एक प्रकारे कोर्टाच्या आदेशाचं प्रोटेक्शन ते घेतात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चाललेला आहे त्यामुळे निश्चित या संदर्भातलं नवीन धोरण याच्यात ट्रान्सपरन्सी आणण्याच्या संदर्भात याच धोरण हे तयार करण्यात येईल वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असलेले जे लोक आहेत त्यांना कसं बदलता येईल सातत्याने जेव्हा आम्ही आपल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतो त्यावेळेस ते आम्हाला असं सांगतात की सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे त्यामुळे ऍडिशनल कमिशनर लेवलची जात पडताळणी समिती होते मी देशभरात बघितलं कुठल्याच राज्यात असं नाहीये त्यामुळे मला कधी कधी असं वाटतं की सुप्रीम कोर्टाचा निर्णय फक्त महाराष्ट्राकरता आहेत तर इतर राज्यांकरताही आहेत त्यामुळे आता या सगळ्या गोष्टीचा सर्वंकष विचार हा करून ट्रान्सपरंट अशा प्रकारची जात पडताळणी समिती कशी तयार करता येईल मी सन्मान्य सदस्यांनी सांगितलं मी स्वतः चार केसेस ज्या बघितल्या आहेत हायकोर्टाने चार आठवड्यामध्ये जात पडतानी प्रमाणपत्र द्या असा आदेश डायरेक्ट चार आठवड्यात द्या तरी देखील देत नाही अशाही प्रकारचं त्या ठिकाणी बघितलेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये निश्चित काम करण्याची आवश्यकता आहे ट्रान्सपरन्सी आणण्याच्या संदर्भात यामध्ये एक तात्काळ वरिष्ठ लेवलची कमिटी तयार करून आणि त्यांच्या शिफारशीनुसार याच्यावर ट्रान्सपरन्सी आणण्यात येईल निश्चित आपण जो विषय मांडलाय जरूर त्याचा विचार त्याच्यामध्ये करण्यात येईल त्यांच्या बदल्या झाल्या पाहिजेत जास्त काळ तीन वर्षापेक्षा जास्त काळ कोणी त्या ठिकाणी राहू नये हा देखील विचार आपण करू आणि समित्या वाढवण्याच्या संदर्भात आपल्याला काय कारवाई करता येईल याचाही ये विचार करण्याची आवश्यकता आज सगळ्यात महत्वाचं काय समित्या लिमिटेड आहेत कारण आपण ज्यावेळेस ऍडिशनल डिव्हिजनल कमिशनर लेवलचा किंवा ऍडिशनल कमिशनर लेवलचा आपण ज्यावेळेस व्यक्ती म्हणतो त्यावेळेस कमिट्या लिमिटेड होतात तर त्या कमिट्या अधिक वाढवल्या आज त्यामुळे त्यांची मोनोपॉली आहे तर त्या कमिट्यांची संख्या देखील कशी वाढवता येईल याचाही विचार आपल्याला करावा लागेल आणि आवश्यकता असेल तर आपल्याला कोर्टापुढे जाऊनही हे मांडावं लागेल त्यामुळे या सगळ्या गोष्टी करण्याची शासनाची तयारी जो पहिला प्रश्न सन्मान्य दटके साहेबांनी विचारला आहे ती वस्तुस्थिती आहे काय होतं की परराज्यातनं आपल्या इथे आलेल्या अनेक कास्ट आहेत तीस तीस वर्षे या ठिकाणी राहत आहेत त्यांचं त्या कास्टचं इन्क्लुजन आपल्या आरक्षणामध्ये झालेलं आहे परंतु तीस वर्षापूर्वीचा त्यांचा रेकॉर्ड महाराष्ट्रात सापडणं शक्यच नाही आहे कारण ते लोक तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी या ठिकाणी आलेले आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये अनावश्यकरित्या जुना रेकॉर्ड मागितला जातो आणि मग त्याच्यानंतर काही अर्थकारण झालं की मग ते सर्टिफिकेट रेकॉर्ड असो की नसो मिळतं हो। तर त्यामुळे याही संदर्भात आपण जी सूचना केली आहे त्या संदर्भातले काही सुधारित नियम करता येतील का हे देखील बघितलं जाईल आणि त्यानुसार कारवाई केली जाईल सभापती महोदय एकोणीसशे पन्नास पूर्वीचा दाखला मागवला जातो आता एकोणीसशे पन्नास ला या शंभर वर्ष होतील आता या पन्नासला परंतु माझी आपल्याला विनंती आहे की ह्या जो काळ वेळ आहे तो आपण कमी करणार का मुळात भाईंनी जे सांगितलं ते योग्यच आहे केवळ सुप्रीम कोर्टाने दोन तीन निर्णयांमध्ये अशा प्रकारे तो दाखला देण्याच्या संदर्भात सांगितलेला आहे आणि मग आपण तो सरसकट लागू केलाय आणि म्हणून या निर्णयांचा पुन्हा अभ्यास करण्याची गरज आहे नाहीच आहे आणि विशेषतः आपण जर विचार केलं तर समजा शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचा विचार केला तर ट्रेप से विचार केला। तो पन्नास साली किती लोक शिकत होते तर त्यांचा कुठला शाळेचा रेकॉर्ड मिळणार आहे त्यामुळे हे जरा इम्प्रॅक्टिकलच आहे फक्त ते एक दोन निर्णयांमध्ये त्या केस पूर्त आलाय का जनरल आलाय पण ते आलेलं आहे आणि म्हणून याही संदर्भात नव्याने त्याचा अभ्यास करून आणि मार्ग काढता येईल का हे बघितलं जाईल आणि तो काढण्याचा प्रयत्न केला जाईल